खासगी शाळेत बनावट विद्यार्थिनी दाखवून शिष्यवृत्तीत मोठा भ्रष्टाचार. मुख्याधीपिका व उपशिक्षक देवरे या दोघांचा प्रताप. साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत मोठा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असून आता प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून मुख्याधिपिका व एका उपशिक्षकाची चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लिपिक अहिरे यांनी केली आहे. निवेदनात म्हटलंय की म्हसदी तालुका साक्री येथील गंगामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याधिपिका वर्षा नरेंद्र देवरे व उपशिक्षक नरेंद्र आत्माराम देवरे यांनी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती सन 2016-17 2018-19 या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती या शाळेतील लग्न झालेल्या किंवा सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनींची बनावट नावानं किंवा दुसऱ्या विद्यार्थिनी दाखवून स्वतः शिष्यवृत्ती काढून घेत शासनाची दिशाभूल करून जास्तीची शिष्यवृत्तीची मागणी करून भ्रष्टाचार करत आहे. तसेच दरवर्षी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये मुख्याधिपिका वर्षा देवरे व उपशिक्षक नरेंद्र देवरे यांच्याकडून सक्ती केली जात आहे. असं एक ना अनेक प्रकार या शाळेत सुरू असून विद्यार्थिनींकडून अव्वाच्या सव्वा फी वसुली करण्यात येत आहे असा मनमानी कारभार मुख्याध्यापिकेकडून करण्यात येत आहे. याबाबत गंगामाता कन्या विद्यालयाची लिपिक विजय भिलाजी आहिरे यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनाही 16 मार्च 2022 रोजी निवेदन दिलं आहे, मात्र अद्याप पावेतो कुठल्याही स्वरूपातील चौकशी करण्यात आलेली नाही असं निवेदनात म्हटलं आहे. याच दरम्यान या शाळेत शिकत असलेल्या हिरालाल बुदा बारेला यांच्या मुलींनाही शिष्यवृत्ती देण्यात आलेली नसून त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून अंकिता हिरालाल बारेला व रंगीला हिरालाल बारेला या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवलं. यामुळे या भ्रष्टाचार करणाऱ्या दोघांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी लिपिक विजय भिलाजी आहिरे यांनी केली आहे. MDTV News ब्युरो नंदुरबार.